लोकशाहीच्या उत्साहामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी या उद्देशानं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी लोकशाहीची मतदान गुढी उपक्रम घेतला. गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम घेत आहोत. कोरोना काळामध्ये स्वच्छतेची गुढी यांनी यावेळी उभारली होती. गेल्या 12 वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहोत. कोरोना काळामध्ये स्वच्छतेची गुढी त्यावेळेस केली होती आणि मास्क खाला याबद्दल संदेश देण्यात आला. 51 गुढी केली. शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी शेतकऱ्यांची गुढी केली होती. नवरंग गुढी, देवीची गुढी अशा अनेक उत्स्फूर्त प्रकारच्या गुढीचं कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. सध्या लोकसभेचे मतदान आहे. या मतदानासाठी सर्वांनी 100% मतदान करायचं आहे आणि अचूक सरकार निवडून द्यावा असा देखावा या गुढीच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. भारताची विविध संस्कृती आहे. विविध सण, सर्व धर्मांचे सण एकत्रित येऊन साजरे केले जातात. गुढीपाडवा हा मराठी सण आहे आणि 9 वर्षाचा सण असल्यामुळे एक सर्वांना प्रेरणा मिळावी आणि सर्वांना आनंद मिळावा यासाठी आम्ही लोकशाहीची मतदान गुढी उभारली आहे. 15 फूट बाय 15 फूट रांगोळी फुलांची काढली. त्यामध्ये भारताचा नकाशा काढण्यात आला. 100% मतदान व्हावं हीच जनजागृती करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर. आनंदासाठी घेतला जातो आणि खरं तर सांगायचं तर जनजागृती आवश्यक आहे. लोकांना संदेश देण्यासाठी आपल्याला ही एक चांगली पर्वणी असते सणाची आणि गेल्या 12 वर्षापासून आम्ही ही जोपासत आहोत. कुलस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीमार्फत गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही कोरोनावेळेस स्वच्छतेची गुढी केली होती. मास्क घाला त्याबद्दलही पूर्णपणे आम्ही संदेश दिला होता. 51 कोटी गुढी केली होती. शेतकऱ्यांसाठी दुष्काळ हटवण्यासाठी शेतकऱ्यांची गुढी केली होती आणि अशा विविध गुढी, नवरंग गुढी, देवीच्या गुढी या सगळ्या आनंदाच्या, प्रेरणेच्या आणि सगळ्यांना उत्स्फूर्तपणेच्या ज्या आव्हान करतात त्याबद्दल यावर्षी आम्ही एक लोकसभा मतदार जो आता येणार आहे या लोकसभेमध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी सगळ्यांनी 100% तयार व्हायचं आहे आणि खरंच एक चांगलं सरकार तुम्ही निवडून द्यावं, अचूक असं मतदान करावं ही आम्ही विनंती केलेली आहे आणि तोच हा देखावा आम्ही या गुढीद्वारे केलेला आहे. लोकशाहीची ही मतदान गुढी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही सरकार चांगलं निवडून द्या आणि उत्कृष्ट सरकार आल्यानंतर गरिबांचे दूर होईल.